पण माझ्याकडे उपाय ज्याने सगळंच क्लिअर होईल. आपण लकीची पॅटर्निटी टेस्ट करूया. नाही मी असं काही करणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू घाबरू नकोस. मी आहे ना. जर का लकी दोषी असेल तर मी त्याला सोडणार नाहीच. पण जर तुम्ही चुकीचा ठरलात तर लक्षात ठेवा काय करेन मला माहित नाही. रिपोर्ट निगेटिव्ह. बघ बघ बस माझ्या भोल्या पोरावर नको ते संशय घेतेस. बघ रे सागरा बघ. तुमचा खूप विश्वास होता ना त्या आरतीवर. आता काय झालं. अगं ही असली लोक ना पैशांसाठी काहीही करतात. नाही नाही ती तशी नाही आहे स्वातीताई. प्रत्येक टायमाला तूच बरोबर असं नाही होणार. सगळ्यात आधी त्या मुलीला कामावरून काढून टाक. बाकी वकिलाशी मी बोलणारच. लकीच्या डीएनए टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट. डीएनए मॅच झाले. आता या खोट्या रिपोर्ट म्हणा तू पुन्हा. खरे आहेत. आशू हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी लकीची डीएनए टेस्ट केली होती. आता तो जो रिपोर्ट तुमच्या हातात आहे ना तो खरा रिपोर्ट आहे. आरतीच्या पोटात जे बाळ आहे ते लकीचंच. त्या मुलीची लग्न करायचं मला नाही करायचं हे लग्न मम्मी. बघते कोण तुझं लग्न लावते. आरतीलाच का दोष दिला जातो. चूक तुमच्या लकीने सुद्धा केली आहे. तुम्ही माझ्या बायकोचे जुने मित्र आहात पण म्हणून माझ्या घरच्या मॅटर मध्ये बोलण्याचा हक्क मी तुम्हाला देत नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. कुणी काय बोलायची आता गरज नाही. चल मला माहिती आहे तुम्ही खूप सेन्सिबल आहात आणि जे काही ठरवता ना ते खूप विचार करून ठरवता. सो तुम्ही नाही चुकीचं काही ठरवणार. तुमच्या मित्रांनी ब्लँक चेकची भीक दिली आणि म्हणाले माझ्या भावाशी लग्न करू नकोस. आम्ही तुला पोसू. तुम्ही पोसणार मला आणि माझ्या बाळाला. इतकीच धमक असेल ना तर तुमच्या भावाचा उशीच्या पोटात मारतोय ना तिला माना नाही ते घेऊन. तुम्हाला काय करायचं ते करा. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. मी आधी माझ्या घरच्यांचा विचार करणार मग इतरांचा.